तर तुम्हा सर्वांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तर धडाकेबाज 6 मंत्रिमंडळाचे निर्णय इथं आज घेण्यात आलेले आहेत. तर ते तुम्हा सर्वांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही याचे उल्लंघन केल्यास तुम्हाला 50,000 रुपयाचा दंडसुद्धा मिळू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये कोणते निर्णय आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर पहिला जो निर्णय आहे मंत्रिमंडळ निर्णय, महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण अंमलबजावणी जे काही ते राबवण्यात येणार आहे. तर महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण 2024 आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याला मान्यता मिळालेली आहे. तर याचे जे काही डिटेल्स आहेत ते तुम्ही इथं बघू शकता. तर याचा तुम्ही जे काही स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून आपला व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे. तर याची जे काही स्क्रीनशॉट आहे ते काढून तुम्ही सविस्तर माहिती वाचून घ्या. तर दुसरा जो माहिती आहे, जुनूरच्या आदिवासी हिराडा औद्योगिक सहकारी संस्थेला अर्थसहाय. तर याची जी काही मोठ्या घोषणा करण्यात आलेली आहे त्या अर्थसहाय एकाच वेळेस म्हणून 2 कोटी रुपये देण्याची जी काही मान्यता आहे ती तर मिळालेली आहे. त्यानंतर तिसरा जो महत्त्वाचा पॉईंट आहे, विनापरवानगीशिवाय जर तुम्ही झाड तोडल्यास तर तुम्हाला आता 50,000 रुपये दंडसुद्धा इथं मिळणार आहे. विनापरवानगी झाड तोडल्यास आता 50,000 रुपये दंड वसूल करण्याचे जे काही आहे तर आज जे काही मंत्रिमंडळामध्ये यांना मान्यता मिळालेली आहे. जर तुम्ही झाड तोडलं तर तुम्ही न विचारता व न परवानगी घेता तर तुम्हाला 50,000 रुपयाचा दंड होणार आहे. सध्या 1,000 रुपये दंडाची तरतूद आहे. त्यानंतर तरतूद यामध्ये जे काही बदलसुद्धा करण्यात येणार आहेत. दंडाशिवाय त्यांना जे आहे झाड जर तोडल्यास तुम्हाला 50,000 रुपयाचा दंडसुद्धा होऊ शकतो. त्यानंतर या संदर्भातील दुरुस्ती महाराष्ट्र वृक्षतोड नियम अधिकार नियम 1964 कलम 4 जे की यामध्ये आदेशानुसार जे की आता विनापरवानगीशिवाय झाड तोडल्यास 50,000 रुपयाचा दंड इथं तुम्हाला मिळणार आहे. तर न्यायमूर्तींना सेवानिवृत्तीनंतर कामगार वाहनचालक सेवा इथं त्यांना मिळणार आहेत. तर याची तुम्हीसुद्धा याचा जो काही स्क्रीनशॉट आहे ती काढून घ्या. तर मंत्रिमंडळाचे जे काही नवीन निर्णय येतात तर त्याबद्दल सर्व नवीन व्हिडिओज आणि सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल. तर आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्यानंतर कागल येथे आयुर्वेदिक महाविद्यालय साजरा तालुक्यात योग्य व निरोग्य उपचार महाविद्यालय. तर यामध्ये जे काही कोल्हापूर राज्यातील कलंग येथील आयुर्वेदिक जे काही महाविद्यालय आहे तर इथं जे काही 100 विद्यार्थ्यांना सक्षम आयुर्वेदिक जे काही इथं त्यांना आता एक म्हणजे त्यांना जे काही यामध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर त्यांना आर्थिक सहाय्यसुद्धा इथे देण्यात येते. त्यानंतर खर्चासाठी जे काही विद्यार्थ्यांना 60,000 सक्षम नियम जे काही इथं राबवण्यात आलेले आहेत तर त्यामध्ये जे काही इथं तरतूद केलेले 182,35,00,000 रुपये इथं यामध्ये जे काही खर्च आता होणार आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक खुशखबर आहे. त्यानंतर सेना कल्याण शैक्षणिक संस्था साधा कल्याणदास जे काही इथं तुम्हाला राबवण्यात आलेलं आहे शुल्कमाप योजना याच्या मार्फत जे काही तुम्हाला 100% सूट आता इथं देण्यात येणार आहे. जे की एज्युकेशन सोसायटीमध्ये पुण्यामधील जे काही नामांकित काय आहे तर त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांची सुद्धा एक खुशखबर आहे. तर सोसायटीतील जे काही कमांड मुलाखतीचे जे काही आर्मी आहे कॉलेजेस आहे तर यामध्ये जमीन देणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तर मंत्रिमंडळाचे सर्व निर्णय पाहण्यासाठी तर याचा जर तुम्हाला काही अधिक माहिती पाहिजे असेल तर याची व्हिडिओसुद्धा व्हिडिओ क्लिक आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनल अपलोड केलेली आहे. तर लगेच पहा किंवा तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढूनसुद्धा तुम्ही सविस्तर माहिती वाचू शकता. तर अशाच नवीन अपडेट्ससाठी आणि नवीन योजनेच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.